योन फ्रेंड्स, आजच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या एक्सरसाइज आपण तीन कारणांसाठी खूप उपयोगाच्या आहेत। तर पहिलं म्हणजे आपल्या पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे या हालचालींमुळे। तसेच ज्यांना लोअर बॅकचा बॅक पेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील या हालचाली ही जी आसनं आहेत ही खूप छान आहेत। आणि ज्यांना ज्यांच्या हिप्सवर खूप फॅट आहे त्याच्यासाठी देखील ह्या उपयुक्त आहे। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पहिली जी हालचाल आहे किंवा पहिलं जे आसन आहे त्याला सेतुबंधासन असं म्हणतात। तर पाठीवर झोपून हे आसन आपल्याला करायचं आहे। तर चला आपण सुरुवात करूया। पाठीवर झोपायचं आहे, दोन्ही पाय घडी करून घ्या, जेवढे शरीराच्या जवळ घेता येतील तेवढे घ्या। हात जमिनीला टेकवून ठेवा, दोन्ही हात जमिनीला टेकलेले। श्वास सोडा, श्वास घेत कमर पाठ छाती जेवढी तुम्हाला वर उचलता येईल तेवढा उचलण्याचा प्रयत्न करा। ह्या पोझिशन मध्ये थोडा वेळ थांबायचंय। मनातल्या मनात 10 अंक मोजा। 10 अंक मोजून झाले की सावकाश कमर खाली आणा, श्वास सोडत 3 वेळा करणार आहोत। श्वास घेत मनातल्या मनात 1 अंक मोजा, श्वास सोडत परत एकदा करणार आहोत। श्वास घेत, डोळे मिटलेले असू द्या। 10 अंक मोजून झाले की श्वास सोडत सावकाश कमर खाली आणा। दुसरी हालचाल आपण करणार आहोत, त्यासाठी आपल्याला एका कानेवर झोपायचंय। ह्या पोझिशन मध्ये या एका कानेवर, हाताचा सपोर्ट घ्या, हात छाती जवळ जमिनीवर टेकलेला आहे। एक पाय वरती उचलायचा आहे, थोड्या वेळ असाच असू द्या। मनातल्या मनात 10 अंक मोजा आणि सावकाश पाय खाली घ्या। श्वास घेत पायवर, श्वास सोडत खाली। श्वास घेत, डोळे मिटलेले असू द्या, लक्ष शरीराकडे श्वसनाकडे। 10 अंक मोजून झाले की श्वास सोडत पाय खाली घ्या। हीच हालचाल आपल्याला दुसऱ्या बाजूने पण करायची आहे। तर एका बाजूने झालं की दुसऱ्या बाजूने पण 3 वेळा करा आणि थांबायचंय। यानंतरचं पुढचं जे आसन आहे ते आपण करणार आहोत, याला बटरफ्लाय असं देखील म्हणतात, तितली आसन असं देखील याचं नाव आहे। पाय जेवढे जास्तीत जास्त शरीराजवळ घेता येतील तेवढे जवळ घेण्याचा प्रयत्न करा। दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या बोटांना पकडायचंय आणि गुडघे जेवढे जमिनीकडे नेता येतील तेवढे जमिनीकडे न्या। डोळे मिटून घ्या आणि 40 वेळा हे करायचंय। चाळीस वेळा करून झालं की थांबा, रिलॅक्स, दोन्ही पाय मांडी घालून बसलं तरी हरकत नाही। ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी बटरफ्लाय एकदम सावकाश करायचं आहे, आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे। आणि कुठल्याही हालचालीमध्ये कुठल्याही आसनामध्ये जर तुम्हाला त्रास होतोय असं जाणवलं तर लगेच थांबून घ्या। सगळी जी आसनं आहेत ती काळजीपूर्वक शांततेत सावकाश करायची आहेत। डोळे मिटून आपलं लक्ष शरीराकडे श्वसनाकडे ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज ही हालचाली करायच्या आहेत। आणि आवर्ताना तुम्ही, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलंय की हळूहळू आवर्ताना तुम्ही वाढवू शकता। 3 वेळा आज जर पहिल्यांदा करत असाल तर उद्या तुम्ही ते 5 वेळा करा, असं तुम्ही 10 वेळा रोजच्या रोज करू शकता। हालचाली करत रहा, एक्सरसाइज करत रहा, आनंदी रहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।